आज सकाळीच या भिंतीच्या पलीकडं एक जी संस्था आहे गोखले इन्स्टिट्यूट सर्वन्स ऑफ इंडिया त्या ठिकाणी एका वास्तूच्या उद्घाटनासाठी मी गेलेलो आणि तिथं मी बोलत असताना गोखल्यांच्या संबंधी एक गोष्ट सांगितली. या महाविद्यालयाच्या वास्तूच्या पाठीमागे टेकडी आहे, त्या टेकडीवर एक असं स्मारकासारखं दगड आहे आणि त्या दगडाचं वैशिष्ट्य असं आहे की 1905 साली आमदार गोखले आणि त्यांचे 3 सहकारी त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी शपथ त्या ठिकाणी घेतली की आपण देशाचा नेहमी विचार करायचा, जात धर्म व्यक्ती राज्य भाषा या महत्त्वाच्या आहेत पण याच्यापेक्षा राष्ट्र महत्त्वाचं आहे आणि म्हणून देश पहिला आणि नंतर बाकीच्या गोष्टी. हे सूत्र गोखल्यांनी त्या दिवशी शपथ घेताना त्या ठिकाणी सांगितलं आणि ते त्यांनी अखंडपणाने पाळलं. गोखले हे महाराष्ट्रातले एक दिशा देणारे, एक बुद्धिवंत आणि परिवर्तनाचा विचार मांडणारे एक सर्वश्रेष्ठ आणि काँग्रेसचे अध्यक्ष होते. ते अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व ते होतं. त्यांनी जे सांगितलं मला असं वाटतं की तो विचार प्रत्येक मराठी माणसाने केला पाहिजे. राष्ट्र हे राष्ट्र आहे पण महाराष्ट्राचा अभिमान मला आहे, महाराष्ट्राचा अभिमान मी कायम ठेवीन, महाराष्ट्रासाठी हवं ते योगदान देईन पण तो योगदान देत असताना मी देशाला कधी विसरणार नाही. नाही, आपण बोलताय ते बरोबर आहे. आपण महाराष्ट्रामधला प्रत्येक माणूस देशाचा पहिला विचार करतो यामध्ये काही शंका नाही, पण बाकीची राज्य करताना दिसत नाहीत. उदाहरण देतो, उदाहरण म्हणजे असं, थोडंसं सविस्तर देतो. उदाहरण म्हणजे असं, आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशामध्ये बाहेरच्या देशातनं आलेल्या कुठच्याही पंतप्रधानाला अहमदाबाद दाखवतात, देश दाखवत नाहीत. गुजरातला नेतात पण बाकीची राज्य दाखवत नाहीत. महाराष्ट्र देशाचा विचार करत आला परंतु बाकीची राज्य ही आपल्या राज्यापुरताच मर्यादित विचार करतात, अशा वेळेला महाराष्ट्राचं आणि मराठीचं नुकसान होतंय असं नाही का वाटत? काही प्रमाणात त्याची झळ ही आपल्याला बसली वस्तुस्थिती आहे आणि ज्याच्यावरचं उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीवर आपल्यापैकी महाराष्ट्राची जबाबदारी पडली आणि तो पुणे जिल्ह्यातला असेल, त्यांनी पुण्याचा विचार करून चालणार नाही. मराठवाड्याचा विचार करावा लागेल, कोकणाचा विचार करावा लागेल, विदर्भाचा विचार करावा लागेल आणि मुंबईचा विचार करावा लागेल. ही व्यापकता त्यांनी दाखवली पाहिजे आणि तीच गोष्ट राष्ट्रपातळीवर काम करणाऱ्या सगळ्या घटकांनी केली पाहिजे. हा वर्षी देशाच्या शेती खात्याचा मंत्री होता आणि त्या काळामध्ये विशेषतः सुरुवातीच्या काळामध्ये नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि गुजरात राज्यामध्ये विकासाच्या संदर्भात अधिक लक्ष घालणारे अशा प्रकारचे ते गृहस्थ होते. पण त्याची एक गोष्ट आम्हा सगळ्यांना खटकायची की मुख्यमंत्र्यांची परिषद ज्यावेळी देशाची दिल्लीला असायची त्यावेळेला त्यांचा अत्यंत आक्रमकपणानं डॉक्टर मनमोहन सिंगांच्या व्यक्तिगत ते हल्ला करायचे. मनमोहन सिंग हा सभ्य आणि सुसंस्कृत ग्रस्त होते, त्यामुळे त्याची उत्तरं कधी ते द्यायचे नाहीत. पण हे सतत मोदी साहेबांच्याकडून व्हायचं. त्याचा परिणाम असा झाला, ज्या मंत्रिमंडळात मी बसत होतो त्यातले एक प्रतिनिधी समोर आहेत सुशील कुमार शिंदे आणि ते काँग्रेसचे होते, मी राष्ट्रवादीचा. आणि विशेषतः काँग्रेसच्या सगळ्या मंत्र्यांना त्याचा संताप होता किंवा या पद्धतीने प्रधानमंत्र्यांच्या व्यक्तिगत हल्ला करणं योग्य नाही, सर्वमान्य अशी गोष्ट पक्षामध्ये होती. आणि त्यामुळे साहजिकच मोदींच्याकडे बघण्याचा काँग्रेसच्या मंत्र्यांचा दृष्टिकोन हा अनुकूल नसायचा. तो इतका अनुकूल नसायचा की उद्या गुजरातचा काही प्रश्न आला तर त्यांना कुणाकडे जावं हा प्रश्न असायचा. आणि माझी भूमिका